आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहिलंय आणि असं असताना ह्या फिल्म इंडस्ट्रीतल्या माणसाशी मी लग्न कसं करू? ज्योती, मी पडद्यामागे राहून काम करणारा माणूस आहे, त्यामुळे अशा गॉसिप मध्ये माझं नाव अडकलं जाणं कधीच शक्य नाही. पण तुम्ही हे क्षेत्र सोडून दुसरी नोकरी करायला तयार असाल तरच मी तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेईन. अरे सीमा, तू? अरे सीमा, ये ना. बस बस बस, आता कळलं का माझं घरी राहण्याचं कारण? तू सासरी ज्या उद्देशानं गेलीयस तो उद्देश जर का तुझ्या सासूला कळला ना तर काही होणार नाही. आणि जरी त्यांना कळलं ना तरी त्या माझं काहीही बिघडू शकणार नाही. असत्य, खोटेपणा कितीही मोठं असलं तरी सत्यासमोर त्याला झुकावंच लागत. मोनिका लग्न करायचा विचार करतोय. कोण मुलगा आहे नेमका? मंजित. तरीही मंजितचं बॅकग्राऊंड याचा विचार कर. मी तिला सांगितलं मला त्याच्याशी भेटायचंय, त्याच्याशी बोलायचंय. त्याला मी घरी बोलवलं, त्याच्याशी बोललो, म्हणजे इनफॅक्ट एक छोटेखानी इंटरव्ह्यू घेतला मी त्याचा. आणि त्यानंतर मला खरोखर जाणवलं की हा मुलगा चेंज झालाय. सीमा, शांत बस. बघू सांगितलं ना मी आवरून ते सगळं नंतर. चल बस. अगं मम्मा, तू पण ना करू दे ना मला काम. अगं सीमा, इतर मुली माहेरी आल्या म्हणजे कशा आराम करतात, नाहीतर तू काम काम काम. मम्मा तू पण ना, तुला आराम मिळावा म्हणूनच काम करते ना. मी ना आता पूर्ण आराम घेणार आहे. म्हणजे सून आली म्हणजे आता पूर्ण आराम नाही का मिळणार मला? म्हणजे समीरचं लग्न? हो. अगं सुधाकर पंडितांची मुलगी आहे ना ज्योती, हा तिचं स्थळ आपण समीरसाठी पाहतोय. वा. यांनी त्यांना फोन करून कळवलंय आम्ही मुलगी पाहायला येतोय म्हणून. आता फक्त दिवस ठरायचंय, बघू कोणती तारीख ठरते ते. ओके बरं, तुझं काय प्लॅनिंग आहे? किती दिवसांसाठी आली आहेस तू? म्हणजे तू येणार आहेस का ज्योतीला पाहायला आमच्या बरोबर? नाही ग, मला 2 दिवसात निघावं लागेल. तुम्ही या ना जाऊन, बघू कसं ठरतंय ते. होईल ग सगळं, सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस. समीरची काळजी वाटते ग, त्याला कशी सांभाळून घेणारी समजून घेणारी बायको मिळाली ना म्हणजे माझं टेन्शन दूर होईल. हो, त्याला सांभाळणारी समजून घेणारी बायको नक्की मिळेल. काय मग प्राची नार्वेकर मॅडम, कशा आहात? कामाचं बोला. हो, साधा प्रश्न विचारला, कशा आहात? तर हे बघा भोसले, आपण इथे गप्पा मारायला भेटत नसतो. मुद्द्याचं बोला आणि निघा इथन. बर, डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. बोला आता. कुणालने तुम्हाला राहुल देशपांडे बद्दल सांगितलंच असेल ना? हो, भेटले मी त्याला. मग कसा वाटला? सेम टू सेम ना? काय नशीब आहे प्राची मॅडम तुमचं, ज्या राहुल देशपांडे केस मध्ये तुम्ही इतक्या अडकला होता त्याचा इतकं सोपं सोल्युशन निघेल असं वाटलं नव्हतं. पण ते सोपं सोल्युशन
माझ्या आणि कुणालच्या हुशारीमुळेच मिळाले. मग आता काय तुम्हा दोघांना थँक्स म्हणू का? अहो थँक्यू कशाला, तुम्हाला तर माहितीच आहे मी कशाचा ऍडिक्ट आहे. पैसा? तुम्हाला पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाही का भोसले? माझा जन्मच मुळी पैसा कमवण्यासाठी झालाय. मग कधी येऊ? अहो प्राची मॅडम, कधी येऊ पैसे घ्यायला? हे बघा, हा जो राहुल देशपांडे आलाय तोच खरा राहुल देशपांडे हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. म्हणजे? म्हणजे म्हणजे काय? हा राहुल देशपांडे सारखा मुलगा जो आपल्याला भेटलाय तो राहुल देशपांडेच आहे हे सिद्ध कुठे झालंय हो अजून? आओ पण पण्णे आणि बिन्ने, हे बघा याच्या फालतू कारणासाठी मला इथे बोलवत जाऊ नका. कळलं? निदान आज तरी तोडपाणी होईल असं वाटलं होत. हवी, थोडं बोलायचं होत. बोल ना. सॉरी, म्हणजे गेले काही दिवस मी तुला खूप त्रास दिला ना, पण हवी तू माझ्या जागी असतास तू काय केलं असतस? समजू शकतो माधुरी, पण तूही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती, म्हणजे तुझ्या मावशीचाही सहभाग असल्यामुळे मी देखील तुझ्यावर राग काढू शकलो असतो. कळतंय मला, म्हणूनच तर सॉरी म्हणते ना. बरोबर, पण अवी हे सगळं कळलं समजलं म्हणूनच तर मी घरी यायचा निर्णय घेतला, आपल्या घरी. जाऊ दे ना माधुरी, झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊया. मग काय उद्यापासून ऑफिसला यायचं का आम्ही माधुरी मॅडम? सर, ऑफिस तुमचं आहे नाही का? आम्ही तिकडे एक जॉब करतो डिझायनर म्हणून, तेव्हा तुम्ही ठरवायचं. हवी, आपण स्वतंत्र राहायचं यावर तू ठाम आहेस ना? हो. पण काय म्हणजे माधुरी, आता सागर तर या घरात येणार नाही आणि आलास तरी त्याला या घरात येऊ देणार नाही. मग अशा परिस्थितीत आई वडिलांची जबाबदारी कुणी घ्यायची? म्हणजे धाकटा मुलगा तर स्वतःच्या कर्माने घर सोडून गेला, मोठाही जाणार, मग आईबाबांकडे पाहायचं कुणी? सध्या तरी आपण नवीन घर शोधायला नको. म्हणजे तुला पटत असेल तर, समजा तुझा हट्ट आहेच, तर मग शोधूया नवीन घर. अवी, तुझा काहीतरी गैरसमज होत. तुझ्या घरच्यांचा, आई वडिलांचा, बहिणीचा आम्ही तिरस्कार नाही करत आहे रे. मी तुला सांगते, आपण एक स्वतंत्र घर घेऊया,
वेळी अवेळी ते काम ये मुंबईत एक स्वतःचं घर असावं एवढाच उद्देश आहे त्याच्या पाठी, बाकी काहीच नाही. स्वतःचं घर म्हणजे तुला म्हणायचं की आपण नवीन घर विकत घ्यायचं? हो अगं माधुरी, पण एवढी मोठी झेप आपण घ्यायची कशी? बँकेकडनं कर्ज घ्यायचं, अजून काय? आणि बँकेचे हप्ते? अभी हप्ते किती असणार आहेत? 15-20 हजार. अरे हेच वय आहे, आपण कष्ट करू आणि ते हप्ते भरू. पण त्याच कारणाने आपलं एक स्वतंत्र घर असेल मुंबईत. कसं कळत नाही अभी तुला? हॅलो, कुणाचा फोन? प्रतीकचा. तो म्हणाला तुला मिळवण्याचा प्रयत्न करताना माझ्या बरोबर कोणतेही पाश नको, म्हणूनच मी प्रियाला डिवोर्स द्यायला तयार झालोय. आता ध्येय एकच, तुला मिळवणं. समीर भाऊ काय चाललंय? काही नाही, थोडं काम करतोय. आणि हे काय आज एकदम समीर भाऊ वगैरे? मग आता काय बाई, एका माणसाचं लग्न होणार आहे, मग वहिनी साहेब येणार, मग त्यांच्या समोर भावाची आदर नको का करायला? म्हणून सीमा आहे बघ, मला पिडू नकोस. आधीच कामाचं टेन्शन वाढलंय, त्यात माझ्या लग्नाचा विषय काढून आणखीन टेन्शन वाढवू नकोस. तुला लग्नाचं टेन्शन आलंय? लग्नाचं कसलं टेन्शन आहे? काही नाही ग, आमच्या फिल्म इंडस्ट्रीच्या कामाचं माहिती आहे ना तुला, असलं तर दिवाळी नसलं तर शिमगा. आतापर्यंत एकट्याचं कसं तरी मॅनेज करत होतो मी, पण आता आणखीन एका माणसाची जबाबदारी. टेन्शन आलंय ग. हे बघ, आयुष्यभर तू असाच राहणार आहेस का? होशील ना कधीतरी सेटल? हे तू समजू शकतेस, पण माझी होणारी बायको हे सगळं समजून घेणार आहे का? उद्या तिने एखादी वस्तू मागितली मला आणि ती घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतील तर काय उत्तर देणार आहे मी? पप्पा आहेत ना, पप्पांनी तुला आतापर्यंत मदत केली, अशीच मदत तू सेटल होस तोपर्यंत पप्पा करतीलच. पप्पा मदत करतीलच ग, पण कुठल्या बायकोला तिच्या नवऱ्याने दुसऱ्यासमोर हात पसरलेला आवडतो का? आणि तिच्या गरजा भागवण्यासाठी पप्पांकडे हात पसरवणं माझ्या मनाला पटत नाही. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, आपल्या नवऱ्याची कुवत लक्षात घेऊनच काय हवंय नकोय हे ठरवणारी समंजस बायको तुला मिळेल, अजिबात काळजी करू नकोस. ओके सीमा, तुझ्याशी बोलून माझं टेन्शन खूप हलकं झालं. ओ भाऊ, आता जास्त इमोशनल होऊ नका. चल मी तुला ना मस्त पैकी एक कॉफी करून आणते. हा Thank you.
समीर, सागर आणि सरगम मॅडमच्या संबंधांमुळे आम्हाला खूप काही भोगावं लागलं. अवी दादा आणि माधुरी वहिनीचा तर डिवोर्स होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने तसं काहीही घडलं नाही. पण एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणामुळे मला तुमच्या फिल्म इंडस्ट्रीचा तिटकारा वाटू लागलाय. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की सागर प्रमाणे माझंही नाव गौलं जाईल तर तुझी भीती व्यर्थ आहे. तुम्ही मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मला आवडलात, पण तुम्ही हे क्षेत्र सोडून दुसरी नोकरी करायला तयार असाल तरच मी तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेईन. चहा घ्या. मोनिका, तुला मी किती वेळा सांगितलं बाबा वहिनी नाही ग, मी तुझ्या वयाची आहे ना. सॉरी सॉरी, यापुढे मी अजिबात वहिनी म्हणणार नाही माधुरी. हे चहा घे. थँक्यू. कसं आहे? मस्त. चहा नाही ग, कसं वाटतं तुला आता? म्हणजे जे तू माहेरी निघून गेली होतीस तेव्हा आम्ही दादा खूप डिस्टर्ब होता, अगदी विरक्ती आल्यासारखा वागत होता. खरं सांगू का मोनिका? आता ओके आहे तो. आणि मोनिका, माझी मनस्थिती काही वेगळी नव्हती ग. जाऊ देत, जे झालं ते झालं, आता पुढचा विचार करायचा आहे. त्यामुळे मागे वळून पाण्यात काहीच अर्थ नाही. मोनिका, तू पुढे काय करायचं ठरवलंयस? कशाचं? अगं, मी तुझ्या करिअरचं विचारते आणि तुझ्या लग्नाचं. काय ठरवलंयस तू? काकूंना मी सांगितलंय आणि तुलाही सांगायला काहीच हरकत नाही, कारण तू मला माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहेस. म्हणूनच तुला सांगते. अरे का आमचा संसार मोडायला निघालायस तू? अवी, अरे खरंच सांगतो, मी माधुरी समोर येणार सुद्धा नाही. फक्त एकदा मला आईबाबांना भेटू दे. तू इथनं जा आणि नंतर कधीतरी ये, म्हणजे माधुरी घरात नसताना. मी आणि कुणाल फोनवर बोलत होतो. माझी मैत्रीण जान्हवी, तिची मुलगी जागृती, ती त्यावेळी माझ्या घरी आली. तिने आमचं सगळं फोनवरचं बोलणं ऐकलं. बरं मग काय, तिला असंच सोडून देणं फार धोक्याचं होतं.